प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी जनजागृती करण्यासाठी नाशिक शहरात 10,000 लहान मूर्तींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती लहान थोरांचं आकर्षण ठरतायत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथे राहणारे संजय क्षत्रिय गेल्या 20 वर्षांपासून खडू आणि शाडूच्या मातीपासून 1.5 ते 3 इंचांपर्यंतच्या गणेश मूर्ती तयार करतात. सुरुवातीला त्यांनी खडूमध्ये गणपतीची प्रतिकृती साकार केली आणि त्यानंतर शाडूच्या मातीपासून लहान मूर्ती तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. शाडूच्या मातीत डिंक टाकून ते या मूर्ती तयार करतात. गेल्या 20 वर्षात त्यांनी 34,000 गणेश मूर्ती तयार केल्यात. या मूर्तींमध्ये अष्टविनायक, डमरू वाजवणारा गणेश, नाचणारा गणेश, बासरी आणि तबला वाजवणारा गणेश अशा गणेश मूर्ती त्यांनी तयार केल्यात. या गणेश मूर्तींमध्ये प्रमुख आकर्षण आहे ते गणपतीच्या दहीहंडीचं. क्षत्रिय यांनी मूर्ती तयार करताना काळजी घेतलेली दिसून येते. अगदी हुबेहूब मोठ्या मूर्तीप्रमाणे जयशी गणपतींची दहीहंडी कापसापासून, अक्षरधाम मंदिर आकपेट्यांच्या 1,00,000 काळ्यांपासून मी सिद्धिविनायक मंदिर व 25 किलो साबुदाणा वापरून मी ताजमहल तयार केला होता व यावेळेस मी 3,50,000 सुवर्णमाण्यांपासून सुवर्ण मंदिर तयार केलेलं आहे. शहरात भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन सर्वांचंच आकर्षण ठरलंय. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या प्रदर्शनास हजेरी लावली आहे. पहिल्यांदाच बघितलं असं प्रदर्शन, खूपच छान वाटलं आणि विविध म्हणजे कला गुणांना किती वाव दिलाय ते पण याच्यातून सिद्ध झालंय. आपल्याला समजा एखादी मोठी वस्तू जरी तयार करायची असली तर किती परिश्रम घ्यावे लागतात, परंतु ह्या प्रदर्शनामध्ये इतकं सूक्ष्म नक्षीकाम केलंय यावरून लक्षात येतं की कलाकारांनी किती रिस्क घेतली आहे. खूप छान प्रदर्शन आहे हे. इथे आपण कायम बघतो की खूप मोठे मोठे गणपती आपल्याला आजूबाजूला पाहायला भेटतात, पण एवढं बारीक असं काम केलेलं गणपती पहिल्यांदा पाहिलेले, खूप छान वाटलं. परत अजून हे सुवर्ण मंदिर केलेलं आहे त्यांनी, खूप छान केलेलं आहे. गणेश विसर्जनानंतर होणारं प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाकडून शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र नागरिकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात शाडूच्या मातीचा प्रचार प्रसार होताना दिसत नाही. मात्र क्षत्रिय यांच्या या प्रदर्शनामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्यास नक्कीच मदत होईल. नाशिकहून योगेश खरे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.